नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर आता आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे माझ्या भावाच्या इथं आणि तनिष्का चालली तिच्या मामाच्या इथं. तर आज आहे रक्षाबंधन, तर माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. तर फ्रेंड्स सॉरी हा, कारण की जो रक्षाबंधनाचा ब्लॉग आहे ना, हा तुम्हाला खूप उशिरा पाहायला मिळत आहे. त्याचं पण कारण आहे, कारण की जेव्हा आम्ही कंचनताईच्या इथून आलो होतो ना, म्हणजे रक्षाबंधन सेलिब्रेट करून, तर त्याच्यानंतर आहे ना माझी इतकी तब्येत खराब झाली होती. माझा जो ताप आहे ना हा 103 गेला होता आणि त्याच्यानंतर आहे ना मला सर्दी खोकला पण खूप झाला होता. आणि म्हणजे कसं आहे, माझी तब्येत बरी झाल्यानंतर मग तनिष्काला पण ताप आला होता, तर त्याच्यामुळे मी आहे ना हा ब्लॉग आहे ना खूप उशिरा टाकत आहे. कसं माझी तब्येत आहे ना हे 2-3 दिवसामध्ये बरी झाली होती, पण माझ्यामुळे ना तनिष्काला पण ताप आणि सर्दी खोकला झाला होता. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की कसं आहे, आपण आपल्याला कितीही त्रास झाला तर हा सहन करू शकतो, पण आपल्या मुलाला जर कोणता पण त्रास झाला ना तर आपण हा सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे पण आहे ना माझी आहे ना खूप चिडचिड होत होती, पण आता आहे ना तनिष्काची आणि माझी तब्येत बरी आहे, तर त्याच्यामुळे ना हा ब्लॉग आहे ना मी आता अपलोड करत आहे. आणि आशा करते की हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. परे आजी पाना पाय दाबून देऊन राहील ना तिचे. आत्ता जायचं जेवण झालं, आता वाजलेले आहे 3:30 आणि तिचं बघाय चालू आहे. इतके सारे खेळणे आणून ठेवले पण खेळणे खेळत नाही येते. तनु आराम करत आहे, तनु तिची आजी तिचे पाय दाबून देते. चला तर मग फ्रेंड्स, आता 3:30 वाजलेले आहेत. माझी मोठी ताई गेलेली आहे तिच्या नंदेकडे आणि तिने पण मुलं तिच्यासोबतच गेले, तर मला अमरावतीला पण जायचं आहे. त्याच्यामुळे मी फक्त माझ्या दादाला आता राखी बांधणार आहे आणि मग लवकर निघून जाणार आहे घरी. आणि तनिष्काची राखी मग आता अमरावतीहून आल्यानंतर आम्ही करू. तनिष्का वगैरे पाहतो माझ्याकडे, हो, कारण की तनिष्काचे एक पण भाऊ जागेवर नाही आहे. तिने पण त्याच्या मोठ्या आईसोबत निघून गेले, म्हणजे जी माझी मोठी ताई आहे ना तिने पण मुलं आहे ना तिच्यासोबत गेलेले आहेत. दक्षू पण गेला, महत्त्वाचं म्हणजे दक्षू पण गेला. आणि तिचे तर दोन मुलं होते ते पण निघून गेले. 2 ताई आणखी आलेले नाही आहे, ते 2-3 दिवसांना येणार आहे. तर त्याच्यामुळे मग तनिष्काची राखी राहिलेली आहे आता. तर मी फक्त आता लवकर तयारी करते, दादाला राखी बांधून देते, त्यानंतर मग निघते. कारण की मग अमरावतीला पण जायचं आहे, तर तिकडे जाण्यासाठी खूप उशीर होणार मग आम्हाला. काय काय झालं तनु? पप्पी घे, पप्पी तिच्या हाताची. मस्त पाकती करत आहे ती आईसोबत. काल आलो होतो तर काल ती कोणाच जवळ जात नव्हती आणि आज बघा सर्वांसोबत खेळत आहे. हो चली बेटा, तुला उचकी लागली, चली. चला तर मग फ्रेंड्स, आता आले मी माझ्या घरी आणि घरी आल्यानंतर मग अगोदर मी यांना तयारी केली, त्यानंतर आता आम्ही निघत आहोत अमरावतीला जाण्यासाठी. आणि मी जसं म्हटलं होतं की बा मी माझ्या दादाला बांधणार आहे राखी, पण जो माझा दादा आहे ना हा घरी नव्हता, कारण की हा तो गेलेला होता बाहेर गावी. तर जेव्हा मी तिला कॉल केला होता ना, त्याने सांगितलं होतं की बा मी लवकर येणार, पण कशाचा तो आलाच नव्हता आणि मला यांना उशीर होत होता अमरावतीला जाण्यासाठी. तर मी यांना तशीच निघून आलेली आहे आता. आणि बस तिकडनं आल्यानंतर, म्हणजे अमरावतीहून आल्यानंतर मग मी आहे ना माझ्या आईच्या इथं जाणार आणि माझ्या दादाला राखी बांधून येणार, कारण की आता माझी पण राखी राहिलेली आहे आणि तनिष्काची पण राखी राहिलेली आहे, कारण की तिचे पण भाऊ नव्हते जाग्यावर एक पण. तर म्हणून मग आता आमच्या दोघींची पण राखी राहिली, तर आता आम्ही आहे ना अमरावतीहून आल्यानंतरच मग रक्षाबंधनाचा कार्यक्रम करू. तर आता इथे आहे ना तनिष्का मस्तपैकी तिच्या आजीच्याकडे पाहत आहे आणि आमची तनिष्का ना हे खूप सायलेंट झाली होती, कारण की तनिष्काला येत आहे झोप आणि तिची आजी आता तिच्यासोबत गप्प करत आहे. म्हणजे कसं आहे, जर तिने जास्त गप्पा केले ना तर ती लवकर झोपणार, म्हणून मग आई आहे ना तिच्यासोबत खूप गप्पा करत होती. चला पोहोचलो आम्ही ताईकडे. सर लाईट पाहून राहिली, मला सांग खरंच हिचा चेहरा माझ्यासारखा दिसतो की लहानपणी फोटो माझे बघ.
मग मी तेच म्हणून राहिली ना, आता पप्पा तर नाही तू सारखी आणि तुझी होनोटी तू सारखी, म्हणलं माझ्या सारखी नाहीये ना ते, तेच सेम तिच्या पप्पा सारखे उभं उभं घ्यायचं आहे, तुम्ही आडवं घेतलं तिला, हा तसं पाहिजे, हा आडवणी पाहिजे दिले असं किती वेळ लागला, 7 वाजले हो का, अच्छा नाही वेळ लागला हा जाऊ दे, चांगलं तेल लावलेलं, ती म्हणते आता तुम्ही पण लावा म्हणते, मी पण लावू, मी लावलं होतं, चला तर मग फ्रेंड्स ताईच्या इथं आल्यानंतर अगोदर आम्ही यांना चहा घेतला कारण की डोकं खूप दुखत होतं, तर चहा घेऊन झालेला आहे आणि आता कंचनताई ना हॉस्पिटलमध्ये गेल्या कारण की ताईची तब्येत नाही बरोबर, तर त्याच्यामुळे ताई हॉस्पिटलमध्ये गेल्या, तर ताईने सांगितलं बा तुम्ही तयारी करून घ्या मी लवकरच जाऊन येते, म्हणून मग आता इथे तनिष्काची तयारी करून झालेली आहे आणि तनिष्काला मी नवीन फ्रॉक घालून दिला, तनू तनिष्का इकडे बघ ना एकवडा, तर तनिष्का पण आहे ना खूप चिडचिड करत आहे आणि खूप रडत आहे आणि कसं आहे माहिती आहे का, ती आज आहे ना कोणा जोडने चालली, आईच्या जोड पण चालली नाही तर नेहमी ती आईच्या जोड जात असते, पण आज तर आईच्या जोड पण चालली, बस तिला असं मला घेऊन बसावं लागत आहे आता, तर बस आता राखी बांधण्याचा कार्यक्रम अगोदर लवकर आम्ही करून घेऊ, हो चल चल, माहीची पण तयारी झाली, अद्विकची पण तयारी झाली आणि आता तनिष्काची पण तयारी झालेली आहे, तर या तिघांचे अगोदर आहे ना कार्यक्रम करून घेऊ आम्ही रक्षाबंधनचा, त्याच्यानंतर मग ताई आल्यानंतर मग आम्ही कार्यक्रम करणार आहोत, तर बस आता यांची तयारी, हा टॉवेल आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही कपडे चेंज करून घ्या म्हणजे कसं ताई आल्याबरोबर मग लवकर लवकर करून घेतले जाते मग, तर चला आले वाटते ताई, तर चल त्यांना तुला आजीजवळ सोडते मी आणि मी पण तयारी करते, आता कपडे काही चेंज करत नाही मी, हा ड्रेस राहू देते फक्त विनीवर घालून घेते, तर चालते चालते चला, तर चला आता आरतीचा ताट आहे ना हे काढून घेतलेलं आहे मी आणि इथे ही छोटीशी राखी आणलेली आहे तनिष्कानी, तनिष्काच्या भावासाठी म्हणजे आदिकसाठी, त्याच्यानंतर ही राखी आणलेली आहे मी दादांसाठी आणि ओमशांतीच्या 2 राख्या आहेत, तर हे ताई बांधणार आहेत पप्पांना आणि अद्विकला, नाही अद्विकला माही बांधणार आहे, ताई बांधणार आहेत पप्पांना आणि इकडे देव राखी आणलेली आहे, अगोदर काढून घेते आणि ताईच्या राख्या देवळामध्ये आहेत त्या पण काढायच्या तुम्हाला, लग्न झालेले आहेत अगोदर आमच्या राख्या आणि मिठाईमध्ये आईने तर आज नाही काल आहे ना बेसनचे लाडू बनवले होते आणि खोबऱ्याची पट्टी बनवली होती, तर ती आता गाडीमध्ये आणताना ना डब्बा पूर्ण उलटा झाला आणि इकडे आहे ना मस्तपैकी बेसन आणि खोबऱ्याची वडी बनवलेली आहे, तर आता हेच घेते मी वाटीमध्ये काढून घेते, थोडीशी हे काढते पट्टी, त्याच्या पण राख्या ठेवायच्या आरतीमध्ये एका साईडला ठेवते म्हणजे ते पण झालं, मम्मी सांगितलं तेवढं ते तिकडे पण बांधायचे ना तुझ्या मोठ्या बाबाच्या इकडे, और ये वाले हे आपले आहेत ना लेडीजचे, अच्छा लेडीज जाके वो हे अद्विक साठी तुझ्या बनवा, हां ठीक आहे, सगळे झालेले आहेत रेडी, तुझ्या पप्पाने काजू कधी राहते ना तू बॉक्स नाही माहिती मला पप्पाने बॉक्स बेडरूम मध्ये रखले, अच्छा ठीक आहे,
आधी मी बांधणार आहे खाजू किंवा तुम्ही बांधणार आहे तुम्ही बांधून घ्या मी तर त्याला बांधली देवराचं टाकलं. बसायचं काय हे इकडे अधिक दक्षिण दिशेला होणार नाही दक्षिण दिशा इकडे बस अद्विक हे असं इकडे ओढा लागत ना मग आता हो तुला पण बघायची आहे चालू करून दे पाऊस आहे ना इकडे त्याच्या मेहू कुठे आहे मेहू हे राख्या बांधल्या अद्विक लेमी अद्विक दीदीचं अद्विक दादा हे राखी बांधून राहिला अद्विक दादा ते तलू राखी बांधून राहिली अद्विक दादाला अद्विक इकडे बघ इकडे इकडे मेहुडी मेहू मेहू हे पाय आत्या पाय आत्या मेहू दादा आत्या इकडे जाऊ आता ठेवू देतात खाली आपण राखी बांधायची राखी 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 चालू आहे ना बांधणं आई इकडे दाखव सरळ करू काय हो हो असं इकडे दाखव मेहूच राहणार होता नंतर वाहून घेऊ आपण पुढच्या वर्षी अद्विक दादा हे बघ हे बघ मेहूची राखी बांधली अद्विक दादाला हे राखी बांधली बघ मेहू तुझी राखी बांधलेली आहे जी बांधली शिव बाबाची बांधली राखी बांधली अरे बापरे तनिष्का तनिष्का राखी बांधते ते पाया दीदीच्या पाया पड तनिष्का तनिष्काला की भेटलो दादाचा जे जे केला तनिष्कानं किती खुशी तनुरीला बांधली ना नाही बांधते तनुरीने बापरे अद्विकच्या हातात राख्या किती बहिणींच्या राख्या तुझी राखी बांधली बेटा तुझी बांधली कुठे काय करू आता याला अद्विक दादा इतक्या राख्या भेटल्या का रे मुची मस्त राखी बांधली जलवा आहे जलवा आहे म्हणते काहीच नाही चला
घे. अरे कशी कापून देऊ खा. आजी जाऊन जाणार. आजीच्या आजी आजी घेऊन येते तुला. हे आजी ते मला काय आजी जाऊन जाते मला व्हायरल. इथे कल्याणीची पण बनवून देशील. कल्याणी इकडून तिकडून काजू कतली टाक. इकडून यांच्या तोंडात टाकू आता. राखी बांधली राखीची पण येते. हो ना आहे ना राखी राखी इकडे मिठाई खायचं टाइम आला की सांगा. हा हा तू का लड्डू फेकते का. नाही नाही काजू काजू करते अजून तेवढीच त्याच्या वेळेस काजू कधी चालते जास्त. अरे हमारी फेवरेट मिठाई काजू कतली. अरे पप्पा काजू कतली घेतली माई पकडे करत आहे ना तुम्ही. नाही बरोबर शुगरवाले लोक काजू कतली चाराची चारतो म्हणे. ते डबा कुठे आहे काजू कतलीचा. फ्रीज मे अच्छा फ्रीज मे आहे आहे याच्यामध्ये. व्हिडिओ कॉल कुठे आहे तिचा. घेऊन फिरत आहे सर्व मिळू आता बघून घे माझ्या हाताला मिळवल्या म्हटलं माझ्या पण हाताला बांधल्या. हो आता नेमकं कशी बसली रे देवा ना देवा ना कशी बसली विचारी. हो हो महिला पण बांधा आधी आता आपण एकमेकांना शिव बाबाची राखी बांधली होती आमच्या बाईने मस्त देव राखी बांधा दिले. आता तुम्ही एका स्टँड वर बसलेले राधा मामा आता आला आला अजित दादा आला मी तुझी राखी देणार का मला छान दिसत आहे. मेहू तुझी राखी देणार का मला विसरली होती. तनूची राखी विसरली. तनूची राखी माहितीसाठी माझ्या तनूला राखी कोणी बांधून नेला बाप्पा. थांब थांब मेहूची झाली तनूची झाली पहिले किती राखी बांधली तनूला पण राखी बांधली दादाला. हो पुढच्या वर्षी बांधते तुला मस्त मस्त अशी राखी पैदा असं फ्रॉक खा वर करत असते का अशा फ्रॉक खात असते का असा हा करत असते काय असं करत असते. इथं आमचा राखीचा कार्यक्रम झालेला आहे. राखा बनतो बस तू शुभ नसते घालत ना बाळा. एका जागी बसतच नाही राखी बांधली तर
रक्षाबंधन बरोबर वाटते. रक्षा करायचं म्हणजे मजाक थोडी आहे. चला आणि आता काही नाही तनिष करा बाबा की राखी. बाबाची राखी तू पप्पांना बांधते अरे हा केलं पण आज कुणी आलं नाही. आज आम्ही इकडे आलो मी होती तिची राखी होती ती महिला बांधले की नाही माहिती राखी होता तंग बांधले काय ते रेवारी ना आज रक्षा बांधलं होतो कोणी. अरे काल तर खूपच आला सकाळी एक दीड तास तिच्या मोठ्या मम्मी दाखवायची दीदीला पण दाखवायची आहे. हा चला चला दीदी दाखवून दे दाखवून दे दीदी कुठे दीदी ते राखी बांधली मी हो दीदी राखी बांधली दीदीनी पप्पा मोठे पप्पा मोठे पप्पा अरे 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 नाही 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 आलो आलो नाही ना नाही ना नाही ना मम्मी कुठे गेली मोठी मम्मी कुठे मोठी मम्मी तर आता इथे ना रक्षाबंधनाचा कार्यक्रम ना हा झालेला आहे आणि दुसरीकडे मग आता सर्वांना खूप भूक लागली होती तर बस आता इथे सर्वजण आम्ही जेवण करायला बसलो आणि आज आहे ना ताईने जेवणामध्ये खूप सारे पदार्थ बनवले होते. चला तर मग अगोदर ताईने जेवणामध्ये काय काय बनवलं हे पण तुम्हाला दाखवून देते. तर इथे ताईने मस्तपैकी राईस बनवले आहे आणि तडक्यावालं वरण बनवलेलं आहे आणि कोफ्त्याची भाजी बनवली होती आणि मस्तपैकी पापड भाजलेले आहेत पोळ्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे की ताईने आज मस्तपैकी गुलाबजामुन बनवले होते आणि तुम्हाला तर माहितीच आहे ताई खूप छान गुलाबजामुन बनवतात आणि आम्हाला सर्वांना आहे ना ताईच्या हातचे गुलाबजामुन आहेत ना हे खूप आवडतात. तर चला तर मग या सर्वजण जेवण करायला. चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.